रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी ही बातमी सध्या दिवसभर सूत्रांच्या हवाल्याने सर्वच प्रसिद्धी माध्यमांवर सुरू होती. शरद पवारांचे नातू असलेल्या कंपनीवर ईडीने केलेल्या छापेमारीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. दिनांक 5 जानेवारी रोजी ईडीने सकाळीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 6 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान बारामती ॲग्रो कंपनीवर सकाळी 8 ते 8:30 दरम्यान ईडीने कंपनीवर धाड टाकली. त्यावेळी कंपनीमध्ये इतर कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केली आहे. याआधी दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारामती ॲग्रो कंपनीने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यातून रोहित पवारांना दिनांक 19 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आणि प्रकल्प बंदीची नोटीस न्यायालयाने रद्दबातल ठरवली. त्यानंतर बारामती ॲग्रो हे नाव थोड्याफार प्रमाणात चर्चेत होतं. त्यामुळे बारामती ॲग्रो कंपनी काय काम करते, बारामती ॲग्रो कंपनीचा व्यवसाय कसा चालतो, ईडीच्या छापेमारीमुळे बारामती ॲग्रो कंपनीला काय तोटा होऊ शकतो या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार. सर्वात आधी बारामती ॲग्रो कंपनी काय काम करते हे जाणून घेऊ. बारामती ॲग्रो लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना दिनांक 14 जानेवारी 1988 रोजी झाली. बारामती ॲग्रो लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रासाठी किफायतशीर उपाय पुरवते. त्यांची उत्पादनं विशेषतः मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. ही उत्पादने सर्व प्रकारच्या पिकांसाठी योग्य आहेत आणि शेतकरी त्यांचे पीक उत्पादन वाढवू शकतात. तसंच ही उत्पादने 100% सेंद्रिय आहेत, म्हणजे ती पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत आणि माती किंवा पिकाला हानी पोहोचवत नाहीत असा दावाही बारामती ॲग्रो कंपनीचा आहे. ही बारामती ॲग्रो कंपनी प्राणी आणि पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग, साखर आणि त्याचबरोबरीने इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग, वीज निर्मिती, शेतीमाल, फळे आणि भाजीपाला आणि डेअरी उत्पादने या क्षेत्रात काम करते. आता याआधी बारामती ॲग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई का केली होती हेही जाणून घेऊ. दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीला प्रकल्प 72 तासात बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर रोहित पवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी बारामती ॲग्रोकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नुकसान होत आहे, त्यामुळे हा प्रकल्प तातडीने बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली होती असा दावा MPCBने केला होता. तर हा दावा खोटा आणि कायद्याच्या कसोटीवर न पटणारा आहे असा प्रतिवाद रोहित पवारांच्या बाजूने करण्यात आला. त्यानंतर दोन्हीही बाजू समजून घेत न्यायालयाने दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकल्प बंदीची नोटीस रद्दबातल ठरवली आणि रोहित पवारांना दिलासा मिळाला. त्यावेळी न्यायालयानं सांगितलं की बारामती ॲग्रोला नव्या नोटीसीवर उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देणार आहे. खुलासा समाधानकारक नसेल तर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे. बाजू न ऐकता एकतर्फी कारवाई अयोग्य असल्याचंही न्यायालयानं त्यावेळी नमूद केलं होतं. आता बारामती ॲग्रोची आर्थिक उलाढाल पाहू. रोहित पवार हे बारामती ॲग्रो लिमिटेडचे CEO आहेत, तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. पशुखाद्य हे बारामती ॲग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनंही तिथे घेतली जातात. बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीचे 2 कारखाने आहेत. ही कंपनी प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायाचं काम करते. टॉफलर या संशोधन प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार बारामती ॲग्रो कंपनीचे अधिकृत शेअर कॅपिटल 58 कोटी आहेत आणि पेडअप कॅपिटल 54.11 कोटी आहे. तसंच दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी बारामती ॲग्रो कंपनीचे ऑपरेटिंग रेव्हेन्यूज रेंज 500 कोटीहून अधिक आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत ग्रोस इन्कम 35.86%ने वाढला आहे. तसंच कंपनीच्या बुक नेटवर्थमध्ये 38.38% वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षी बारामती ॲग्रो कंपनीचा आलेख चढता होता, परंतु ईडीने केलेल्या छापेमारीमुळे बारामती ॲग्रोच्या आणि रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. तरी अद्याप ईडीच्या छापेमारीतून काय माहिती मिळाली आहे त्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तरी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MyMTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक करा. धन्यवाद.